कसंही दोडामार्ग नगर पंचायत नगराध्यक्ष पदाची निवडणूक आपण पाहता या ठिकाणी आणि कशा पद्धतीने या नगर पंचायतीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित झालेले दिसतात। या ठिकाणी सर्वात जास्त पाठिंबा असलेले म्हणजे माजी उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण सत्तेचे किमयागार ठरलेले त्यांचे सर्व समर्थक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणे आणि सर्व या ठिकाणी बघा यंग जनरेशन आपल्याला पाहायला मिळतंय आणि चेतन चव्हाण हे युवा आहेत आणि त्यांच्या पाठीमागे युवा भाजपच्या कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा आपल्याला दिसून येतोय। दोडामार तालुक्यातील ग्रामीण भागातील युवकांबरोबरच या कसई दोडामार्ग नगर पंचायतीच्या भागातील युवकही आपल्याला दिसतात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात। या ठिकाणी चेतन चव्हाण यांचा समर्थक या ठिकाणी उपस्थित दिसत आहेत। एकंदर चेतन चव्हाण आपल्या नगरसेवकांसह नगर पंचायतीमध्ये उमेदवारी दाखल करण्यासाठी झालेले दिसत आहेत आणि याच या ठिकाणी आता आपल्या समवेत बघा मोठ्या प्रमाणात दिसत आहे। आपण लाईव्ह पाहतोय माझा सिंधुदुर्ग ब्रेकिंगवरती तालुकाध्यक्ष प्रवीण गवस या ठिकाणी पण उपस्थित आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला। प्रवीण गवस काय सांगाल एकंदर या ठिकाणी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली काय सांगाल एकंदर नगराध्यक्ष पदाच्या निवडीबद्दल? निवडणुकीची प्रक्रिया कार्यालय सुरू आहे। आमचे नेते सन्माननीय राणे साहेब आमदार नितेशजी राणे रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वातील भाजपचाच नगराध्यक्ष जे बसणार हा शब्द आम्ही जो दिला होता तो आम्ही आज खरा करून टाकणार। नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पदासाठी ही उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे देवीदास गवस यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला काय सांगाल त्याबद्दल? दाखल झालाय आता समजेल एकंदर या ठिकाणी बोलकी प्रक्रिया जास्त काही प्रतिक्रिया आज तालुकाध्यक्ष आपल्याला देताना दिसत नाही आहेत। बऱ्यापैकी या ठिकाणी वातावरण निर्मिती झालेली दिसते सर्वत्र सर्व युवकांच्या गळ्यामध्ये आपण बघू शकता या ठिकाणी भाजपचे शेणे दिसत आहेत। या ठिकाणी निश्चितपणे युवा ब्रिगेड या ठिकाणी पाहायला मिळते। एकंदरच ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार असं मानलं जात होतं मात्र नगरसेवक मोठ्या चेतन चव्हाण या ठिकाणी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आपल्या समयेत या ठिकाणी खोकरलचे सरपंच आहे देवा शेटकर काय सांगाल या एकंदर घडामोडीबद्दल? पण आता हे बघितलं तर गेल्या निवडणुकीमध्ये आम्हाला धोका चालवत आमचा तो कुठंतरी होता नाही अनुषंगाने माननीय आमचे केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब माननीय आमदार नितेश राणे आणि आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक आपण लढवली आणि यशस्वीपणे आम्ही ती पार पडलेली आहे आणि जो आपला नगराध्यक्ष बसेल तो भाजपचाच असेल आणि चेतन चव्हाणच असेल। आज या ठिकाणी असं आता स्पष्टपणे देवा शेटकर बोलून गेलेत की नगराध्यक्ष हे चेतन चव्हाणच असतील आणि एकंदर आता जर बघितलं गेलं तर चेतन चव्हाण यांचं पारडं या ठिकाणी जड दिसत आहे कारण नगराध्यक्ष कार्यालयामध्ये 10 नगरसेवक या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। याचबरोबर या ठिकाणी श्री पनवेलकर उपस्थित आहेत यांच्या पत्नी नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत काय सांगाल एकंदर या घडामोडीबद्दल कशा पद्धतीने नगराध्यक्षपदाची निवडणूक होते? नगराध्यक्ष निवडणूक ही सुरळीत पार वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आणि भाजपच्या पक्षनिष्ठेप्रमाणे पार पडलेली आहे। त्यात भाजपचाच नगराध्यक्ष उपाध्यक्ष बसणार आहे त्या किंतु परंतु आतमध्ये काय नाही। या ठिकाणी परत एकदा या ठिकाणी सांगितलं जात आहे की भाजपचा नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष बसणार आहे आणि आत्ताच शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख पंचायत समिती सदस्य बाबूराव धुरी या ठिकाणी येऊन गेले त्यांच्या समवेत शिवसेनेच्या एकमेव महिला नगरसेवका ज्या निवडून आल्या होत्या त्या वासंती मयेकर या नुकत्याच नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी कार्यालयात दाखल झाल्या। काय घडेल हे काही वेळातच स्पष्ट होईल 12:30 नंतर एकंदर या संपूर्ण निकाल आपल्यासमोर येणार आहे मात्र ज्या पद्धतीने या ठिकाणी व्यूहरचना केली गेली रणनीती आखली गेली त्याला कुठेतरी यश प्राप्त होताना दिसतंय आणि सर्वच कार्यकर्त्यांचा युवा कार्यकर्त्यांचा विश्वास आहे चेतन चव्हाणच नगराध्यक्ष पदावर विराजमान होतील। माझा सिंधुदुर्ग ब्रेकिंगसाठी गोविंद सिसाडसह जय भोसले दोडामार्ग।